नमस्कार मित्रांनो, क्लास 10 हा तुमच्या आयुष्याचा हा टप्पा आहे ज्याच्या मासवरून तुमच्या टॅलेंट आणि इंटेलिजन्सीला जज केलं जातं. जर तुम्ही पण त्या स्टुडंटमधील आहात ज्यांनी क्लास 10 मध्ये तुमच्या पॅरेंटच्या इच्छेपेक्षा जास्त मार्क्स स्कोर करण्याचे ठरवले आहे, तुम्हाला पण तुमच्या सिटी किंवा स्टेटच्या टॉपरच्या लिस्टमध्ये स्वतःचं नाव पाहायचं आहे, तर लक्षात ठेवा मित्रांनो, फक्त स्वप्न पाहून काही होणार नाही. कारण स्वप्न जर प्रत्येक जण बघतो, पण टॉपरच्या लिस्टमध्ये फक्त मित्रांनो टॉप 1% विद्यार्थीच असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्वतःवर आणि अभ्यासावर इतके कष्ट घ्यावे लागतील की तुम्ही टॉपरच्या लिस्टमध्ये डिझर्व करू शकाल. जर तुम्हाला खरंच त्या 1% स्टुडंटच्या कॅटेगरीमध्ये जायचे असेल तर तुम्हाला एक सटीक रणनीती बनवावी लागेल. तुम्हाला तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेसला समजून घेऊन स्वतःला बोर्ड एजंटसाठी तयार करावे लागेल. आणि त्यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 स्टडी टेक्निक्स पाहणार आहोत, ज्यांना फॉलो करून तुम्ही फक्त इफेक्टिव्ह स्टडीज नाही तर कमी वेळेमध्ये परीक्षेमध्ये कन्फ्यूज न होता जास्तीत जास्त प्रश्न सोडवू शकाल. चला तर मग या चारही टेक्निक्सला एक एक करून आपण समजून घेऊया. नंबर 1, ऍक्टिव्ह रिडिंग. अभ्यास आपण दोन पद्धतीने करतो, ऍक्टिव्ह रिडिंग आणि पॅसिव्ह रिडिंग. पॅसिव्ह रिडिंग म्हणजे कोणत्या पण चॅप्टरला फक्त वरून अभ्यास नाही. ह्या पद्धतीचा वापर आपण तेव्हा करतो जेव्हा आपल्याकडे टाइम कमी असतो आणि आपल्याला कमी वेळेत सिलेबस पूर्ण करायचा असतो. पण आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आपल्याला टाईमचं काही लिमिट नाही आहे, त्यामुळे आपण पॅसिव्ह रिडिंग मेथड वापरायची नाही आहे. कारण यामध्ये कोणत्याच टॉपिकला डीपमध्ये समजून घेऊ शकत नाही. आपल्याला ऍक्टिव्ह रिडिंग मेथडचा वापर करायचा. ऍक्टिव्ह रिडिंग मेथड म्हणजे कोणत्या पण टॉपिकला असं अभ्यासायचं ज्यामध्ये काही शिल्लक राहणार नाही, म्हणजे तो डीपमध्ये जाऊन आपल्याला स्टडी करायचं आहे. तुम्हाला सांगतो, काही वेळेस असं होतं की मित्रांनो आपण काही आउटगोट टॉपिक्स नंतर करण्यासाठी ठेवतो, पण ते टॉपिक तसेच राहून जातात आणि परीक्षेच्या वेळी लास्ट टाइमला मग अवघड टॉपिक कव्हर करणं अशक्य होते. मित्रांनो ही गोष्ट आहे तुमच्यासोबत पण नक्कीच घडली असेल. त्यामुळेच या गोष्टीचं सोल्युशन म्हणून ऍक्टिव्ह रिडिंग मेथडचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या कोणताच टॉपिक मागे राहणार नाही आणि आपण एक्झाममध्ये चांगले मार्क्स स्कोर करू शकतो. नंबर 2, स्टडी बाय मेकिंग नोट्स. नोट्स बनवून अभ्यास करा हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे, टीचर्सकडून, पॅरेंट्सकडून, टॉपर्सकडून. पण मी आज याच्या पाठीमागचे सायन्स सांगणार आहे. एका रिसर्चमध्ये हे सापडले आहे की आपण जेव्हा जास्त सेसेसचा वापर करून अभ्यास करतो तो अभ्यास तेवढाच जास्त वेळेपर्यंत लक्षात राहतो. जेव्हा आपण नोट्स बनवून अभ्यास करतो तेव्हा आपले जास्त सेसेस यूज होतात, कारण आपण डोळ्याने तो टॉपिक पाहतो, मेंदूने तो वाचतो आणि हाताने नोट्स बनवतो, ज्याच्यामुळे ते आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेव्ह होते आणि आपण ते सहजपणे विसरू शकत नाही. तर हे सायन्स आहे नोट्स बनवून अभ्यास करण्यामागे. आणि दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सुपर फास्ट रिव्हिजन. जेव्हा परीक्षेच्या वेळी तुमच्याकडे खूप कमी वेळ असतो तेव्हा तुम्ही मोठी मोठी पुस्तके उचलून वाचू शकत नाही, त्यावेळी तुम्हाला शॉर्ट नोट्सची गरज असते, जेणेकरून तुम्ही कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारे रिव्हिजन करून सर्व टॉपिक्स कव्हर करून तुम्ही मित्रांनो पेपरला जाऊ शकता. त्यामुळे मित्रांनो नोट्स बनवणे खूप इम्पॉर्टंट आहे. नोट्स बनवून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्की तुम्ही चांगले मार्क्स स्कोर करू शकता. नंबर 3 मित्रांनो, टॉपर्स मेंटॅलिटी. मित्रांनो टॉपर्स मेंटॅलिटी याचा अर्थ असा आहे की प्रत्येक तुम्हाला मित्रांनो पॉझिटिव्ह राहायचं आहे, तुम्हाला निगेटिव्ह विचार करायचा नाही, तुम्हाला स्वतःबद्दल असं समजायचं की मी पण टॉपर बनू शकतो किंवा मी टॉपर आहेच. मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो पॉझिटिव्ह वातावरण तयार करायचं आहे. मित्रांनो आता ह्याची मी एक गोष्ट सांगतो, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन समजावतो. मित्रांनो दोन मित्र असतात, एक असतो मित्रांनो राजू आणि एक असतो एक सुरेश. मित्रांनो दोघं खूप जवळचे मित्र असतात, मित्रांनो दोघं पण हुशार विद्यार्थी असतात. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, एके दिवशी ते मित्रांनो एका गावामध्ये यात्रेला फिरायला जातात. मित्रांनो त्यांना पूर्ण दिवस ते एन्जॉय करतात आणि मित्रांनो 4 वाजता ते माघार येतात. 4 वाजता माघार येणं मित्रांनो राजूच्या मनामध्ये विचार होतो की यार आजचा पूर्ण दिवस टाईम वेस्ट झालेला आहे, आपल्याला उपयोग नाही झाला, आजचा दिवस वाया गेला. मित्रांनो सुरेशच्या पण लक्षामध्ये तसं येतं की आजचा दिवस पूर्णपणे वाया गेला, टाईम वेस्ट झालेला आहे. परंतु मित्रांनो राजू काय करतो, मित्रांनो टाईम वेस्ट झालेला आहे, 4 वाजले तर आपल्याला टायमिंग नाही आहे, मग तो मित्रांनो त्यानंतर सुद्धा टाईम जो आहे तो वेस्ट करून टाकतो, म्हणजे त्यानंतर तो काहीच काम करत नाही, तो नंतर पण एन्जॉय करतो, त्याचे दिवस मित्रांनो वाया घालवतो. परंतु मित्रांनो सुरेशच्या डोक्यामध्ये काय येतं, आता 4 वाजले आहेत, आपण 4 वाजेपर्यंत दिवस तर वाया घालवलेला आहे, टाईम वेस्ट झालेला आहे, परंतु इथून पुढे सुद्धा आपण 2 तास अभ्यास करूया. मित्रांनो राजू सुरेश काय करतो, 4 वाजल्यानंतर 2 तास म्हणजे 6 वाजेपर्यंत चांगल्या प्रकारे अभ्यास करतो आणि मित्रांनो चॅप्टर कम्प्लीट करतो. मित्रांनो जी सुरेशची मेंटॅलिटी आहे ती मित्रांनो टॉपर्स मेंटॅलिटी आहे, म्हणजे तो मित्रांनो पॉझिटिव्ह विचार करतो, त्यांनी अभ्यास केला आणि मित्रांनो एक चॅप्टर कम्प्लीट केला, म्हणजे तो एक स्टेप पुढे गेला. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, ही खूप लहान गोष्ट वाटत असेल, पण मित्रांनो हेच जे डिसिजन आहे ते तुम्हाला मित्रांनो एक दिवस टॉपर बनवणार आहे. मित्रांनो तुम्हाला टॉपर्स मेंटॅलिटी मित्रांनो अशा प्रकारे मेंटेन करायची आहे, जेणेकरून मित्रांनो तुम्ही नक्की सक्सेसफुल होणार आहात. नंबर 4, यूज युअर गोल्डन आवर्स. पूर्ण दिवसात तुमच्याकडे असा कोणता तरी वेळ असतो ज्यामध्ये तुम्ही खूप प्रोडक्टिव्ह असता, ज्यामध्ये तुम्ही कोणतेही काम पूर्ण फोकसने पूर्ण करता. त्यामुळे सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं, तुमचे जे गोल्डन हावर्स आहेत ते तुम्हाला मित्रांनो माहीत करून घ्यायचे, ज्यामध्ये तुम्ही खूप एनर्जेटिक असता, प्रोडक्टिव्ह असता, म्हणजे तुम्ही दिवसामध्ये सर्वात जास्त कधी ऍक्टिव्ह असता हे तुम्हाला समजून घ्यायचं. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कन्सिस्टन्सीने मित्रांनो ह्या गोल्डन हावर्समध्ये अभ्यास करायचा आहे. आणि यावेळी तुम्हाला तो सब्जेक्ट निवडायचा आहे जो तुम्हाला हार्ड वाटतो, कारण या वेळेचा वापर करून तुम्ही वीक टॉपिक्सवरती पण पकड बनवू शकता. आणि जर मी तुमचे वीक टॉपिक्ससुद्धा कव्हर व्हायला लागले तर मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये कोणताच प्रॉब्लेम येणार नाही, तुम्ही चांगल्या प्रकारे मार्क्सही मिळवू शकता. मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये 4 स्टडी टेक्निक सांगितल्या, त्याप्रमाणे जर मित्र तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला मी गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही नक्कीच मित्रांनो टॉपर बनू शकणार आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.